आता पाहूयात एक विशेष बातमी. विदर्भातल्या खारपाण पट्ट्यातल्या पूर्णा नदीची उपनदी असलेल्या उमा नदीवर उमा बॅरेज प्रकल्प प्रस्तावित आहे. सिंचनासाठीचा विदर्भातील एक महत्वाचा असा प्रकल्प, जलसिंचन योजना करून शेतकऱ्यांना आणि स्थानिकांना याचा फायदा व्हावा असा प्रकल्पाचा उद्देश. मात्र शासनाची फसवणूक करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार उघड झालेल्या या प्रकल्पाचं काम 3 वर्षांपासून बंद आहे. प्रकल्प झाला नाही तो नाहीच, मात्र या प्रकल्पातील भ्रष्टाचारानं बरबटलेल्या अधिकाऱ्यांवर तर कारवाई झाली का असा संतप्त सवाल आता विदर्भवासी विचारत आहेत. उमा बॅरेज विदर्भात सिंचनाच्या हेतून उभारण्यात येणारा प्रस्तावित प्रकल्प. प्रकल्पाच्या आजूबाजूचा पट्टा शेती आदी ओलिताखाली यावी आणि स्थानिकांना देखील पाणी उपलब्ध व्हावं यासाठीच खर तर प्रकल्पाचं काम हाती घेतलं. मात्र 2009 पासून सुरू झालेला हा प्रकल्प आज 2019 मध्येही अपूर्णच आहे. तर नक्की कोण चुकतंय, कोणत्या यंत्रणा कमी पडतायत याचा आता तरी गांभीर्यानं विचार होणं गरजेचं आहे. उमा बॅरेज या प्रशासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पात नेमकं काय झालं तेही पाहूयात. या प्रकल्पात शासकीय अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपयांची खोटी बिलं काढून शासनाची फसवणूक केली. 1-2 नव्हे तर तब्बल 12,21,00,000 रुपयांची शासनाच्या तिजोरीवर दिवसा ढवळ्या दरोडा टाकलाय. या विभागाचे अविनाश सुर्वे हे प्रमुख अभियंता आहेत. प्रकल्प हा मायनर इरिगेशन विभाग अकोला क्रमांक 2 च्या अधिकारात येतो. प्रकल्पात व्हर्टिकल लिफ्टची कामं वैष्णवी ठेकेदार कंपनीला देण्यात आली. ऑक्टोबर 2009 मध्ये हे काम तब्बल 16,20,00,000 दिलं. काम पूर्ण करण्याची मुदत 24 महिन्यांची. मात्र ठेकेदार कंपनीला वेळोवेळी मुदत वाढ देण्यात आली. 2009 च्या या प्रकल्पाला तब्बल जून 2016 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली. 2014 पासून ठेकेदारानं काम केलं नाही म्हणून त्याला दंडही ठोठावण्यात आला. मात्र त्या दंडाची देखील रिकव्हरी 0च. खर तर उमा बॅरेज या प्रकल्पाची मुदत होती 24 महिन्यांची, म्हणजेच 2 वर्षांची. 2 वर्षात हे काम पूर्ण होणं अपेक्षित होतं, मात्र वारंवार कंत्राटदार कंपनीला मुदत वाढ देण्यात आली. त्यामुळे मुदत वाढ देताना भ्रष्टाचार उघड होऊ नये असा उद्देश बहुधा असावा या शंकेला वाव आहे. आणि एवढं सगळं होऊन देखील प्रकल्प मात्र आज तागायत पूर्ण झालाच नाही. सरकारी प्रशासकीय अनास्था किती पराकोटीची असू शकते हे मात्र यातून ठळकपणे समोर आलं आहे. वैष्णवी ठेकेदार कंपनीनं जुलै 2014 मध्ये काम बंद केलं. या प्रकल्पामध्ये ठेकेदाराने सुमारे 3,07,00,000 काम केलंय. शासकीय अधिकाऱ्यांनी चक्क न केलेल्या कामाचे तब्बल 15,08,00,000 रुपयांचं बिल दिलं. या कामांची मेजरमेंट बुक मध्ये नोंदी देखील करण्यात आली. काम 3.7 कोटीच पण बिल 15,08,00,000. उमा बॅरेज मधला अगदी सुनियोजित भ्रष्टाचार होय. एकमेकांशी संधान साधून अभियंत्यांनी केलेला हा नियोजनबद्ध भ्रष्टाचारच म्हणावा लागेल. हे सर्व पेमेंट अभियंता, उप अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्या सहाय्याने झालंय. 15.28 कोटीपैकी 12.21 कोटी रुपयांचं मटेरियल कधीच साईटवर आलं नाही. सप्लाय करण्याचं आश्वासन दिलं गेलं खरं, पण जे मटेरियल आलंच नाही त्यांची खोटी बिलं रेकॉर्ड झालीच कशी? आणि एवढ्या मोठ्या रकमेच्या अपहाराची आणि गुन्ह्याची साधी पोलीस केसही नाही. या प्रकरणी ईडीच्या चौकशीची मागणी का झाली नाही हा प्रश्नच आहे. या प्रकरणी संबंधित अभियंत्यांशी आम्ही वारंवार संपर्क साधून त्यांची बाजू सांगण्याची विनंती केली, पण त्यांनी ऑन कॅमेरा काहीही बोलायला नकार दिलाय. ब्युरो रिपोर्ट, MK News, पुणे. वरिष्ठ अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली, चुकीचे मेजरमेंट बुक मध्ये नोंदवले त्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई झाली किंवा रिकव्हरी केली का हे मात्र समजू शकलं नाही.
ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असेल, पण हे बोगस मेजरमेंट बुकमध्ये नोंदी करण्याचे अधिकारी आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? निवळ घोटाळा घोटाळा म्हणून ओरडून शांत बसणार का? याचा आता आपणही सुजाण नागरिक म्हणून विचार करायलाच हवा.